स्वातंत्र्य आलं, त्याच्यानंतर निवडणुका लागायला लागल्या. निवडणुका लागायला लागल्यानंतर बहुमताचे खेळ सुरू झाले, मग फोडाफोडीचे खेळ सुरू झाले. काय वाटेल ते होऊ दे, विचार आचार नसला तरी चालेल, पण मला सत्ता मिळाली पाहिजे, सत्ता भोगायची आम्हाला. म्हणून वेडवाकडे काही करू पण देशावरती सत्ता राबवू. पण तेव्हा काँग्रेसवाले हे विसरून गेले की देश म्हणजे सत्ता राबवण्यासाठी नुसता एक तयार झालेला भूखंड नाही आहे, तर देश म्हणजे देशातली माणसं आहेत, आणि त्या देशातली माणसांची मतं हे लोकशाही पद्धतीने सरकार निवडत असते हे काँग्रेस विसरून गेली. आणि मग जो काय सगळा तमाशा बघतो आहोत आपण, विचारच गेला त्यांचा. आणि जिथे विचार संपतो तिकडे विकार डोक्यात येतो, आणि विकार डोक्यात आला की पक्ष संपतो. की 2014 साली जेव्हा निकाल लागले होते तेव्हा भारतीय जनता पक्ष 122-123 पर्यंत जाऊन थांबला, 145 लागतात. पण पुढचं काय करायचं? मग काही वेळेला शरद पवारांचं तुम्हाला माहिती आहे नेहमीचे चाळे, अदृश्य हाताने पाठिंबा द्यायचा आणि अदृश्य हाताने काढून घ्यायचा, म्हणजे आपल्या तालावरती सरकार नाचवायचं. आपण तो डाव मोडून टाकलं.